बिग प्लॉट्स फॉर सेल फ्रॉम 1000 टू 20,000 स्क्वायर मीटर्स एट मापसा मेन कुडेम एंड धारगल कॉन्टैक्ट बिग टाइकून लास्ट गांव सब आदमी अर्जेंट के हा विषय क्या रिजनल प्लैन बीन इंस्पेक्शन करें टीसीटी लेटर के लिए फर्स्ट तीन लेटर धड़ी हमें तिंका तिंजे संगले कि गांवकार थ्रू तुझे पांच मेम्बर आसा सकते जो कंप्लेन घे विषय टीसीटी थ्रू इंस्पेक्शन करें विषय कि रोडा बाबती विषय आ मुसुंडीचो रोड एक्सपेन्स जो के प्लैन कसो आ सामके रिजनल प्लैन वो आदि सुन पास जो आसा आजे परत प्लैन दिल्ली कि इंस्पेक्शन बॉडी इंस्पेक्शन के संगले जी ओपन स्पेसर आते घर बीन जाले रिवोक के स्टॉप नोटिस का काम तुझे बंद करते मैं एफिडेविट बीन दी प्रमाण फुले प्रोसेस के ना मुसंडे रोड ना तो सर्वे नंबर डिफरंट आता वो सर्वे नंबर जब जे ये काम तो डिफरंट आता तो सर्वे नंबर डिफरंट आज मुसंड डिफरंट आता फिर लोक तू संगता मेन रोड आसा असो स्टेट आणि जे जे प्लॉट डेव्हलपमेंट जातले ते साइड दुसऱ्या साइडिक आसा ग्रामसभेक रेजोल्यूशन घेतलेले हा की त्यांनी असे असे करचे म्हणून की टीसीपीक लेटर धाडचे जे रिजनल प्लॅन प्रमाणे हा त्या प्रमाणे सांगले आणि जे आमचे ट्रायबल एरिया शिरेंत आणि गावात म्हणून हा शिमलाची थंयसरली ती एक मोसंडी हा इतली वर्षांची ते तेंच्यानी प्लॅन जेव्हा केला सब डिव्हिजन केला पण थंयसर त्यांनी एक्सेस रोड हा तो मोसंडीचो तो दाखवूंक ना आणि मागीर ती मोसंडी हा सायडीक ते हातून हा पण तिवूय दाखवूंक ना आणि ते तेंच्यानी प्लॅनीन तो रोडाची बांदगडी हा आणि मागीर प्रपोज रोड बीन हा पण एक्झिस्टिंग रोड दाखयला रिजनल प्लॅनचे व्हायलेशन्स केला आणि ओपन स्पेसीन जे मोसंडी हा थंयसर ओपन स्पेस दाखयला आणि घरां दाखयला सो असो व्हायलेशन्स हा हे व्हायलेशन्स आम्ही आता लास्ट चार ग्रामसभा झाल्या पोरूच्यान झगडटा हाका लागून की तू पंचायतीन ह्या बेतीचे जे लायसन्स दिला पंचायतीन इतले आसून ते रिवर्क करचे म्हणून करूंक ना म्हणून मागीर परत लास्ट ग्रामसभा झाली नोव्हेंबरान थंयसरूय ती मोसंडी तेंच्यानी रिवर्क करूं सांगलें आमी रिवर्क करूंक ना पंचायतीन म्हणून आमी ती ग्रामसभा अर्जंट केल्ली की कितें आसा तें तुमचें आमकां एक्शन टेकन रिपोर्ट जाय आमी रेजोल्युशन पास केलें की ती जे एन ओ सी आसा ती रिवर्क करची मागीर पंचायतीन कितें केलें पंचायतीन एक स्टॉप नोटीस काडली पयली की काम बंद करा म्हण हे विरोधाची कंप्लेन ना काम बंद करा पूण आनी मागीर शोकॉज नोटीस एक काडली पंचायत मागीर तेणी की बिल्डरान कितें केलें तें शोकॉज तेणी तो रिप्लाय केलो की बाबा म्हाजो प्लॅन आसा तो सारको ना आपूण रिवायज प्लॅन दिता म्हणून रिवायज प्लॅन तेणी दिला मात रिवायज प्लॅन इज नॉट अप्रूव्ड बेश्टे ए फोर पेपराचेर दिला टीसीपीचो स्टॅम्प ना आनी जे जे व्हायलेशन्स आसा तेंच्यानी नोट केला ते आणि एक एफिडेविट दिला ती रिप्लायचेर तेणी सर पंचायतीन बॉडीन कितें केलें मिस्टेक केला की शोकॉज नोटीस विथड्रॉ करच्याक स्टॉप नोटीस काडलेली ती विथड्रॉ केला आतां तो काम चालू आसा बुलडोजर बिल्डर झाडां बी कापपाची तिचे आसा आनी आमची ती क्रिमेटरी आसा 4000 लोकांची यूज करता तेणी जेन्ना तो डेवलप करपाक लागलो तेन्ना तेणी जो मोसणीची जी जागा आसा थंयसर तेणी आमची मोसणूच दाखोवंक ना सो ताका लागून सगळो आमचो जो लोक जो आसा गांवचो जे जे कोण ते हे प्रयत्न जाळटा कळ्ळें न्ही आमचे सगळे लोक ते फाटले ग्रामसभांनी येवन तेंच्यांनी पंचायतीक सांगलें की ते कित्याक तेणी खोटी माहिती दिवन हे केल्लें हे जे घेतलेलें परमिशन घेतलेलें सो ते आमी तेका सांगलें तेका पंचायतीक तेजे रिवोक करून ओके तेणी हें केले बरोबर रिवोक केलें आनी लगेच परतें तेका हें दिलें कितें दिलो तेका एक्सेस दिलो काम करपाक तितून परतून जेन्ना आमचो विशय हो आयलो आसा तेन्ना आमी पंचायतीक फाटली ग्रामसभेक म्हणजे 5 नोव्हेंबराक जी पळय ग्रामसभा जाल्ली पंचायतीक विचारलें अरे बाबा आमी ग्रामसभेन जर निर्णय घेतलेलो आसतना तुवें तेका परतून काम करपा खातीर तेका परमिशन कशें दिलें तेन्ना तुवें ग्रामसभेचें मत जें आसा आमचें रिजोल्युशन जें आसा तें पाळूंक ना आनी ताका लागून जेन्ना 5 नोव्हेंबराची ग्रामसभा जाली आमी जे कितें मिनिट्स जातले फाटले मिटिंगेचे जे आमी इशू रेज केल्ले ते आमी कितें करूंक ना एप्रूव करूंक ना आनी अशें करून आतां 4 महिने ह्या आमच्या पंचायतीन सरपंचान जी लगेच एडजॉयंट जाल्ली मिटींग जी आसा 1-8-10 दिसां भितर हें जावपाक जाय आशिल्ली
ती आज तेणी 4 महिन्यांनी घेतला. सो आयज ग्रामसभेन परतून एक आमी रिजोल्युशन घेतलेलें आसा अशें की तेजें लायसन आसा न्ही तें आयज तुमी परतें रिवोक करचें म्हणून. आनी सरपंचान सांगलां, पंचायत मंडळान सांगलां की आमी परतें आतां रिवोक करता म्हणून. आनी जर तर ते रिवोक जर करिना जाल्यार म्हाका दिसता फुडलें जें जातलें ग्रामसभा जी जातली ती खूब वादळी जातली. आमी तेका बरे तरेन समजून सांगलेलो आसा सरपंचाक, कित्याक आमकां अशें दिसलें की तो तेंकां प्रोटेक्ट करपाचो.